जन्मापासून दिव्यांगांबाबत पूर्वग्रह दूषित विचार केला जात असल्याने भारतात कुठल्याही क्षेत्रात दिव्यांग उच्च पदावर नाहीत, याकरता पित्यापेक्षा मातेच्या स्तरावर विचार केल्यास दिव्यांग अपत्यांचा उत्कर्ष होईल, तेव्हा दिव्यांगांसाठी मास्तर बना असं आवाहन दीपस्तंभ फाउंडेशनचे यजुवेंद्र महाजन यांनी समाजाला केलं आहे. ठाण्यातील सरस्वती शाळेत आयोजित करण्यात आलेल्या 37व्या रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमालेचा दीपस्तंभ आधार निराधारांचा हे 6वं पुष्प यजुवेंद्र महाजन यांनी गुंफलं. यावेळेस व्यासपीठावर या सत्राचे अध्यक्ष समतोल फाउंडेशनचे विजय जाधव आणि व्याख्यानमाला समितीचे अध्यक्ष संजय केळकर उपस्थित होते. यावेळेस अनेक मान्यवर देखील उपस्थित होते. 2005 सालापासून कष्टाने उभ्या केलेल्या दीपस्तंभामुळे अनेक अनाथ दिव्यांगांच्या भविष्याची वाट उजळली आहे. या वाटचालीची यशोगाथा उलगडताना यजुवेंद्र महाजन यांनी दिव्यांग मुलांबाबत हळहळ व्यक्त करण्याचे आपल्या समाजाचे विचार पूर्वग्रह दूषित आहे. दिव्यांग मुलांबाबत एक वेळ बाप तक्रार करेल, परंतु कसेही असलं तरी मातेला आपलं मूल प्रिय असतं. एकदा ठरवलं की माता कधीच मागे हटत नाही, तेव्हा मातेच्या स्तरावर जाता आलं पाहिजे, म्हणजेच मास्तर व्हा असं आवाहन यावेळेस त्यांनी केलं. याच प्रेरणेतनं हजारो अनाथ आणि दिव्यांगांना सक्षम करून उच्च पदस्थ बनवल्याचं सांगताना दृकश्राव्य पद्धतीद्वारे श्रोत्यांशी त्यांनी थेट संवाद साधला. मी आयुष्यात पुस्तक वाचलं नव्हतं कुठलं जावांतर, पण त्या मित्राने दिलं. म्हणून मला कायम वाटतं की सत्संग फार महत्वाचा आयुष्यामध्ये. मी आता 21 लाख तरुणांशी बोललोय, ते वेगळ्या पद्धतीने बोलतो काका, वेगळ्या भाषेत बोलतो. आज आपण वेगळ्या प्रकारचा गट आहे, त्याच्यामुळे ते मी तसं बोलणार नाही. पण तो सत्संग मला लाभला, मला पुस्तक लाभलं माझ्या आयुष्यात, व्याख्यानं लाभली आणि चांगल्या लोकांची संगत मिळाली. ठुसे काका म्हणतात की हा भेटला की असा खेचून घेतो. त्याचं कारण आहे, आयुष्यातली सर्वात मोठी श्रीमंती असते ती म्हणजे चांगली माणसं. आणि ती चांगली माणसं जर आयुष्यात असली तर तुमच्या आयुष्याचं सोनं व्हायला वेळ लागत नाही, त्याची अनुभूती मी घेतली. आपल्या पाल्याचा सर्वांगीण विकास घडवायचा आहे, जागतिक स्पर्धेत आपल्या पाल्याला अग्रेसर ठेवायचं आहे, शिक्षणाचं बर्डन न वाटता शैक्षणिक आनंद लुटायचा आहे, मग आजच प्रवेश घ्या इंडोस्कॉट ग्लोबल स्कूल, राम मारुती रोड, ठाणे. इथे घडवला जाईल आपल्या मुलांचा सर्वांगीण विकास. इथे घडवले जातील समर्थ भारताचे सुजाण नागरिक. इंडोस्कॉट स्कूल, राम मारुती रोड, ठाणे. कॉल 0222542555 आणि 9867507555. इंडोस्कॉट्स ग्लोबल स्कूल.